नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। कविता लेखनासाठी एकदा एक शब्द दिलेला, अक्षय असा तो शब्द, त्यावर कविता लिहायची होती। अक्षय म्हणजे कधीही न संपणारं। खूप काही अक्षय गोष्टी डोळ्यासमोर आल्या, पण त्या काही मनाला भावेनात। मग खूप विचाराअंती पुढील कल्पना सुचली आणि मग त्यावर कविता लिहिली। बघा, तुम्हाला आवडते का कल्पना आणि कविता दोन्ही? ह्या सर्व सूचना लिहिणं, तुम्हाला ऐकवणं, ह्यामागे देवाचीच कृपादृष्टी असते। त्याच्याशिवाय ते शक्य नाही। कोणीतरी आपल्या पाठीशी उभं असतं आणि आपल्याकडून कार्य करून घेत असतं। तो प्रेरणाही देतो, शक्तीही देतो आणि आळसही देतो। तुम्ही काय घेता, कुठला मार्ग निवडता, त्यावर सारं होत असतं। तर ऐका अक्षय या शीर्षकाची कविता। य अक्षावर उगाच क्षणभर निवांत होतो बसलो, य अक्षावर उगाच क्षणभर निवांत होतो बसलो, त्या अक्षाचा पल्ला अक्षय पाहून मनातच हसलो। य अक्षावर उगाच क्षणभर निवांत होतो बसलो, त्या अक्षाचा पल्ला अक्षय पाहून मनातच हसलो। गणित सारे समोर आले, सहज पाहता डावीकडे, वाम दिशेला बिलगुन होते, क्ष क्ष सारे चोहीकडे। गणित सारे समोर आले, सहज पाहता डावीकडे, वाम दिशेला बिलगुन होते, क्ष क्ष सारे चोहीकडे। क्ष ही दिसला, य ही दिसला, अक्षावरती दोन्ही उभे। क्ष ही दिसला, य ही दिसला, अक्षावरती दोन्ही उभे। एकच रेषा वरून आली, करून त्यांचे सवते सुभे। एकच रेषा वरून आली, करून त्यांचे सवते सुभे। क्ष ही दिसला, य ही दिसला, अक्षावरती दोन्ही उभे। एकच रेषा वरून आली, करून त्यांचे सवते सुभे। कुणा ठाऊ की कुठून आला अ नावाचा एक युवा, कुणा ठाऊ की कुठून आला अ नावाचा एक युवा, उभा राहिला दोघांपुढती बनून अक्षय छान दुवा। उभा राहिला दोघांपुढती बनून अक्षय छान दुवा, कुणा ठाऊ की कुठून आला अ नावाचा एक युवा, उभा राहिला दोघांपुढती बनून अक्षय छान दुवा। चारोळी। कृष्णाची बासरी पावा आणि वेणू, कृष्णाची बासरी पावा आणि वेणू, कोणामुळे वाजते वाऱ्यास समजलं, कोणामुळे वाजते वाऱ्यास समजलं। कृष्णाची बासरी पावा आणि वेणू, कोणामुळे वाजते वाऱ्यास समजलं। म्हणाला, आता वेळूच्या बनी जायचं, देवाला पाहिजे जपलं आणि जपलं। म्हणाला, आता वेळूच्या बनी जायचं, देवाला पाहिजे जपलं आणि जपलं। कृष्णाची बासरी पावा आणि वेणू, कोणामुळे वाजते वाऱ्यास समजलं। म्हणाला, आता वेळूच्या बनी जायचं, देवाला पाहिजे जपलं आणि जपलं। प्राजक्त, धन्यवाद।